तुम लोगों का गांव कौन सा है? कौन सा गांव है? कौन सा गांव है तुम लोगों का? मतलब आता संध्याकाळ पण झाली आहे, फटका थोडासा मारूया. तिथे छान असं समुद्र किनारी लोकांनी झाडे वगैरे पण लावलेली आहे. नमस्कार, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. बरेच दिवस मी व्हिडिओ नाही बनवला, म्हटलं आज व्हिडिओ बनवूया, थोडंसं फिरायला जाऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मुंबईतील रम्य संध्याकाळ. दिव्यांच्या रोषणाईने नटलेली अशी ही मुंबई आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. Thank you.
क्या है, शर्मा रही है? ये कौन है? भैया है। बोलत उसने ए, जल्दी जल्दी बना महल। ये नहीं, वहां नहीं जाना। लोगों का गांव कौन सा है? कौन सा गांव है? कौन सा गांव है तुम लोगों का? मुंबई। ये तो मुंबई है, गांव कौन सा है? नहीं मालूम, गांव में तो ऐसा रहता है ना। प्रभा देवी गांव है तुम लोगों का? हाँ क्या, तो उधर भी ऐसा रहता है ना, गाय वैसे बफेलो रहती है ना। बाय बाय। दिवसांनी येथे आले मी, मोकळ्या हवेत फिरायला मिळालं मला, खूप छान वाटलं। तुम्ही सुद्धा येऊ शकता मोकळ्या हवेत फिरायला। फक्त काय आहे की समुद्र किनारा हा आपण स्वच्छ ठेवला पाहिजे। माझी सगळ्यांना विनंती आहे की पर्यावरणाचे स्वच्छता सुंदरता ही आपल्याच हाती आहे, आणि तुम्ही जर स्वच्छता ठेवाल तर त्याचा फायदा सर्वांना होईल। लहान मुलं, मोठी माणसं सर्वच या मुंबईचा आनंद घेऊ शकतात, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याचा। तेव्हा समुद्रकिनारा हा स्वच्छ ठेवला पाहिजे। कचरा टाकल्याने काय होतं की समुद्रात जरी तुम्ही कचरा टाकला तरी तो पुन्हा कचरा समुद्र किनाऱ्यावर येतो, आणि त्यामुळे किनारा अस्वच्छ दिसतो। त्यामुळे त्याचं दूषित परिणाम हे सगळ्यांनाच भोगावे लागतात। म्हणून माझी विनंती आहे की कचरा समुद्रात टाकू नका। तर आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक आणि शेअर करा, आणि आमच्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सब्सक्राइब करा। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।